स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते लोकसभा निवडणूक अर्थात प्रत्येक निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला पाहिजे. भाजपशिवाय पर्याय नाही अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे. अशा रीतीने प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन पक्षाचे मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी येथे केले. भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मार्केट यार्ड येथे माझी माती माझा देश सेवा पंधरवडा पदवीधर मतदार नोंदणी आणि सरल ॲप या विषयांच्या अनुषंगाने झाली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी विविध योजना अंमलात आणून देशाला प्रगतीपथावर आणले आहे असे सांगतानाच पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे हे आपले कर्तव्य आहे असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी म्हटले. तसेच सेवा पंधरवडा माझी माती माझा देश पदवीधर मतदार नोंदणी आणि सरल ॲप अशा विषयासंदर्भात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माझी माती माझा देश अभियानाचे प्रदेश संयोजक आमदार निरंजन डावखरे यांनी पदवीधर मतदार नोंदणी संदर्भात तर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सरल ॲप आणि संघटनात्मक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनी माझी माती माझा देश अभियान योजनासंदर्भात आणि जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांनी सेवा पंधरवड्याविषयी माहिती दिली. या बैठकीला जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, उपाध्यक्ष वसंत भोईर, जयंत पगडे, रामदास ठोंबरे, निळकंठ घरत, विठ्ठल मोरे, डॉक्टर कविता चौतमल, प्रिया मुकादम, सुभाष कदम, सनी यादव, चिटणीस चंद्रकांत घरत, ज्ञानेश्वर घरत, रमेश मुंडे, ब्रिजेश पटेल, विद्या तामखडे, कीर्ती नवघरे, प्रदीप देशमुख, कोषाध्यक्ष अभिलाषा ठाकूर, पनवेल तालुका मंडळ अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कर्जत मंडळ अध्यक्ष राजेश भगत, खोपोली रमेश रेटरेकर, खालापूर प्रवीण मोरे, उरण रवी भोईर, कामोठे रवींद्र जोशी, कळंबोली रविनाथ पाटील, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष शिंदे, फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे संयोजक नितीन कांदळगावकर, आध्यात्मिक समन्वय आघाडी संयोजक काशीनाथ पारठे, सोशल मीडिया सेल संयोजक गायत्री परांजपे, आयटी सेल नितेश सोळंकी, भटके विमुक्त आघाडी संयोजक बबन बारगजे, सांस्कृतिक सेल संयोजक अभिषेक पटवर्धन, ट्रान्सपोर्ट सेल संयोजक सुधीर घरत, प्रज्ञा सेल संयोजक गीता चौधरी, आयुष्मान भारत सेल संयोजक ज्योती देशमाने, बेटी बचाव बेटी पढाव संयोजक आरती तायडे, व्यापार आघाडी संयोजक कमल कोठारी, उत्तर भारतीय सेल संयोजक संतोष शर्मा, एनजीओ संपर्क आघाडीचे मंदार मेहेंदळे, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष के सी पाटील, कायदा सेल अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, क्रीडा प्रकोष्ठ संयोजक विनोद नाईक, रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ संयोजक उपेंद्र मराठे, पदवीधर प्रकोष्ठ संयोजक राजेश कदम, भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकल, सोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंते यांच्यासह इतर पदाधिकारी आणि उपस्थित होते.